अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगरपालिका चौक या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते भूषण ललवाणी व अतुल सोनवणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला। या प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजपाला खिंडार, जामनेरवासियांना सर्वांना मी महाविकास आघाडीतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। आणि बाळासाहेबांच्या जे नेतृत्व लाभलेलं होतं त्यातून त्यांनी मुंबई घडवली, हा महाराष्ट्र घडवला, आणि आज बाळासाहेबांना जे अपेक्षित होतं ते महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे। आणि उद्धवजी ठाकरे यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आणि दोघं पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सुद्धा अतिशय मोलाची साथ दिली। तर आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी तमाम जनतेला सांगू इच्छितो की आम्ही एकत्र राहून जनताभिमुख शासन देऊ। आणि उद्धवजींनी मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरसुद्धा एकच सांगितलं होतं की मला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे। त्या दृष्टीनं पहिलं पाऊल त्यांनी नागपूरला टाकलं आणि आतासुद्धा 2 लाखाच्या वरचे आणि जे रेग्युलर शेतकरी आहे यांनासुद्धा दिलासा देण्याचं काम, आता मगाशीच 14 जानेवारीला पत्र आलं त्याचासुद्धा दिलासा एप्रिलमध्ये होणार आहे। आणि ही जी विवंचना होती तिघ पक्षांची याच्यातून हा महाराष्ट्र हा बाहेर काढण्याचं काम उद्धवजी आणि सर्व आपले तिघ पक्षाचे नेते हे करत आहेत। म्हणून बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त तमाम शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की एक एक निर्णय शेतकरी भिमुख होत आहे, म्हणून आपण कुठलंही संकट आलं तरी विचलित होऊ नका आणि आत्महत्येचा मार्ग कधीही अवलंबू नका। तिघ पक्ष महाविकास आघाडीचं सरकार तुमच्या पाठीशी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। यांची आज जयंती आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलायचं झालं, जसं सारीपाटावर 64 घरे असतात तसं बाळासाहेब ठाकरे यांचं 65वं घर आहे। ते नेहमी
62वं घर असं आहे की सगळ्यात आकडंनी वेगळं. सारीपाटामध्ये आपण बघतो हत्तीला सरळ चालायचं असतं, उंटाला तिरपं चालायचं असतं आणि घोड्याला अडीच घर चालायचं असतं. परंतु बाळासाहेब ठाकरे हे कुणाचं अनुकरण करत नसतात. यांचं स्वतंत्र 65वं घर या सारीपाटावरती त्यांनी निर्माण केलेलं आहे. आपण सांगू शकतो या हिंदू धर्माचं संरक्षण कवच बाळासाहेब ठाकरे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा, यांची दहशत या 65व्या घराप्रमाणे आहेत. आपण बघू शकतो 1995 भाजप सेनेची युती असताना हे बाळासाहेब ठाकरे ज्याप्रमाणे सारीपाटावर 64 घरे असतात, परंतु हे 65वं घर या राजकारणाच्या सारीपाटावरती असं एकमेव होतं की या भाजपावरती त्यांचा अंकुश होता. जशी टांगती तलवार असते त्याप्रमाणे हे 65वं घर या भाजपावरती टांगती तलवार होती. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचा स्वभाव अतिशय विनोदी होता. आपण सांगू शकतो ते कुणालाही न घाबरता या भाजपाने जेव्हा कुरघोडी केली सेनेवरती त्या त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी कुणालाही न जुमानता न घाबरता या भाजपाला अक्षरशः कमळाबाई म्हणून संबोधलेलं आहे. असं हे कमळाबाई कुणालाही न घाबरता असं हे व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाचा आज जयंती आहेत आणि या जयंतीनिमित्त मी सांगू इच्छितो या संपूर्ण तालुकावासियांना की आजपर्यंत या नगरपालिकेवरती भगवा ध्वज फडकलेला नव्हता, परंतु या जयंतीनिमित्त आज आम्ही सर्व शिवसैनिक महाआघाडीचे सर्व नेते पदाधिकारी आज असा संकल्प करत आहोत या जयंतीनिमित्त की या नगरपालिकेवरती भावी काळामध्ये भगवा आणि भगवा ध्वजच फडकेल. आज आमचा संकल्प आहे. जय शिवाजी. अशी व्यक्ती म्हणे नाही अशी एक व्यक्ती होती आणि शिवसेनेवर जीवापाड प्रेम केलं. प्रबोधनकार ठाकरे त्यांचे वडील चित्रे साहेबांशी बोलताना एकवेळेस त्यांनी असं सांगितलं, माझाही बाळ एक संप्रदाय चालवतो आणि त्या संप्रदायाचं नाव शिवसेना आहे, मला किती आनंद होत असेल हे त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांच्याबद्दल असे गौरव उद्गार काढले होते. आणि त्याच रस्त्याने बाळासाहेब शेवट जीवनाच्या अंतापर्यंत अगदी सर्व हिंदू जनतेसाठी अगदी तन्मयतेने लढले. आणि खरोखर ज्यावेळेला बाबरी मशीद पडली त्यावेळेला वास्तविक भाजपाच्या पत्रिकेवरचा कार्यक्रम होता, परंतु भाजपने सांगितला की बा हा आमच्या पत्रिकेवरच कार्यक्रम नव्हता, पण तो एकमेव बाळासाहेब ठाकरे अशी व्यक्ती होती की म्हणे माझ्या शिवसैनिकांनी जर ती बाबरी पाडली असेल तर मला त्याचा अभिमानच आहे. आणि बाळासाहेब ठाकरे हे त्या 100 लोकांमध्ये 100 आरोपींमध्ये एक नंबरचे आरोपी होते. आणि ज्या वेळेला लखनौच्या कोर्टामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना समन्स निघाले आणि आर्थिक शिरोडकर यांनी सांगितलेला किस्सा आहे किंवा बऱ्याच वेळेला हजर नाही राहिले त्यांना तिथे हजर राहण्याचे वॉरंट निघाले आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की मी न्यायदेवतेपेक्षा मोठा नाही आहे आणि मी लखनौला येईल आणि 2 दिवस बाकीच होते. आर्थिक शिरोडकरांनी कोर्टाला कळवलं की बा बाळासाहेब ठाकरे येणार आहेत. बाबरी मशिदीच्या ज्या प्रकरणामध्ये त्यांना समज निघाल वॉरंट निघाले होते तर मी हजर राहणार आणि बाळासाहेब ठाकरे मुंबईहून निघायला 2 तास अवकाश तर तिथे लखनौला 3 लाख लोकांचा माप जमला बाळासाहेब ठाकरेंना पाहण्यासाठी. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तिथे निर्माण झाला. DIG SP काय असतील नसतील ते कोर्टाच्या घरी गेले आणि त्यांनी सांगितलं की साहेब बाळासाहेब यायला अजून 2 तास अवकाश आहे आणि इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तर कोर्टांनी सांगितलं लखनौच्या की त्यांना मुभाद्या काही येऊ नका म्हणून कायदासुद्धा बाळासाहेबांचा विचार करत होता. बाळासाहेबांपुढे झुकत होता. हे बाळासाहेब आणि बाळासाहेब याच्या व्यतिरिक्त दुसरा व्यक्ती महाराष्ट्रात होणे नाही. महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा रेमका कुणाचा असेल तर तो ज्ञानवंतांचा, पुण्यवंतांचा, साधुसंतांचा, गुणवंतांचा, क्रांतिकारकांचा आणि उरल्या सुरल्या राजकीय पुढाऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे. पण यशवंतरावजी चव्हाण असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, दिवंगत बाळासाहेब ठाकरे असतील, यांच्यासारख्या राजकारणी माणसांची छाप इथल्या जनमाणसांवरती आहे अशा राजकारण्यांचा हा महाराष्ट्र. खरं तर काही नेते कालबाह्य सुद्धा झाले, दिवंगत बाळासाहेब ठाकरे आज काळाच्या पडद्याआड गेले, पण
हा बाळासाहेब ठाकरे नावाचा हा नेता आजही आम्हाला फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त देशात नाही, तर काय जगभरात आम्हाला चमकताना बघायला मिळतो का? तर यांचं कर्तृत्व नेमकं काय आहे, यांचं कार्य नेमकं काय आहे? खर तर तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. एक कुलूप होतं, कुलूप बंद पडलं होतं, आता हे कुलूप उघडायचं कसं? चाबी हरवली होती, आता कुलूप उघडायचं कसं? प्रश्न पडला आणि तेवढ्यात एक हातोळा पुढे आला आणि हातोळा म्हणला कुलूप आता मी उघडणार आणि त्या हातोळ्याने त्या कुलूपावरती घना 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 घाव घालायला सुरुवात केली. पण कुलूप काही उघडलं नाही, खडवाड्याने एक चाबी समोर आली आणि चाबी म्हणली दादा आता मी प्रयत्न करून बघू का? तेव्हा हातोळा म्हणाला माझ्यासारखा बलवान मी, माझ्यासारखा ताकदवान मी, माझ्याकडून कुलूप नाही उघडलं, तू इतकुशी चाबी तुझ्याकडून काय कुलूप उघडणार? तेव्हा ती चाबी म्हणाली दादा एक वेळा प्रयत्न तर करून बघू दे. आणि त्या चाबीनं प्रयत्न करायला सुरुवात केली. ती चाबी पहिल्या क्षणाला कुलूपामध्ये शिरली आणि दुसऱ्या क्षणाला ती कुलूप उघडलं. का झालं हे? तेव्हा त्या हातोळ्याने विचारलं अगं मी माझ्यासारखा बलवान मी, माझ्यासारखा ताकदवान मी, माझ्याकडून कुलूप नाही उघडलं, पण तू इतकुशी चाबी तुझ्याकडून कसं काय कुलूप उघडलं? तेव्हा त्या चाबीनं जे उत्तर दिलं ते अतिशय बोलकं होतं. ती चाबी म्हणाली दादा तुझ्या हातोळ्यानं त्या कुलूपावरती घना घना घाव घालत होता, मी फक्त त्या कुलूपाच्या काळजाला हात घातला, दुसऱ्या क्षणाला कुलूप आपोआप उघडलं. आजही काळाच्या पडद्यावर झालेले बाळासाहेब जरी असतील तरी आम्हा सर्व शिवसैनिकांच्या मनाला आमच्या काळजाला जर कुणी हात घातलाय तर तो एकच नेता, तो म्हणजे माननीय दिवंगत बाळासाहेब ठाकरे असतील. खरतर मी शिवसेनेचा कोणता पदाधिकारी नाही किंवा भविष्यामध्ये मला शिवसेनेकडून निवडणूक लढण्यासाठी तिकीट मिळावं याची सुद्धा मला अपेक्षा नाही, पण बाळासाहेबांच्या तत्वावरती चालणं मी आयुष्यभर बाळासाहेबांच्या तत्वावरती चालेल. कारण या महाराष्ट्रामध्ये या शिवाजी महाराजांनंतर, छत्रपती संभाजी महाराजांनंतर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला जर स्वाभिमानानं आणि अभिमानानं जगायला जर कुणी शिकवलं असेल तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे असतील. म्हणून आज बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मी बेलदार जीवन गजानन आज आपल्या समोर संकल्प करतोय आणि बांधवांनो तुम्हाला सुद्धा सांगतोय तुम्ही संकल्प करा की आयुष्यभर एक वेळेला सत्तेला लात मारेल पण पुन्हा पुढे झुकणार नाही. म्हणून मी संकल्प करतोय आज आम्हा सर्वांना संकल्प करावा लागेल बाळासाहेबांच्या तत्वावरती चालण्याचा संकल्प करावा लागेल. आज आम्हा सर्वांना संकल्प करावा लागेल की मी मरेपर्यंत बाळासाहेबांच्या विचारांवरती चालेल. कारण त्याची आज गरज आम्हाला आहे, त्याची गरज खूप आहे आज आम्हाला. कारण एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, मच गई भागम भाग, किसी ने आग पर पानी डाला तो किसी ने आग में गिरे लोगों को बाहर निकाला. सभी ने वो किया जोता जिसकी पोच में एक चिड़िया भी पानी डाल रही थी भरकर अपनी चोच में. तब सामने पेड़ पर बैठा एक कौवा बोला चिड़िया रानी तेरी चोच में जितना पानी भर पाएगा उसे आग का एक शोला तक नहीं बुझ पाएगा. तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब. चिड़िया बोली मेरे भाई मैं तेरी बात तो मानती हूँ और मेरे चोच में भरे पानी की क्षमता भी पहचानती हूँ. मैं तो बस इतना जानती हूँ कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा उस दिन हमारा नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में लिखा जाएगा. जयंती बाळासाहेबाबद्दल एका वाक्यात सांगायचं म्हणजे झाले तर बहु होतील बहु परंतु या समाहात बाळासाहेबांचं वर्णन म्हणजे बाळासाहेबांच्या जीवनशरीराचं वर्णन करणं शब्दाच्या बाहेरचं आहे. बाळासाहेबांबद्दल एका वाक्यात सांगायचं म्हणजे झाले हम और तुम तो इतिहास पढ़ते हैं, हम और तुम तो सिर्फ इतिहास पढ़ते हैं, लेकिन बाळासाहेब जैसे जो नेते रहते हैं, महान नेते रहते हैं, वो इतिहास पढ़ते नहीं, खुद इतिहास बनाते हैं. या प्रसंगी त्यांना सर्व शिवसैनिकांतर्फे मी त्यांना अभिवादन करतो. जय हिंद. सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रवासियांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण आज ज्या एका महापुरुषाची या ठिकाणी जयंती साजरी करतो आहे ते सांगताना खूप आनंद आणि अभिमान यासाठी आहे. आमची राजकीय विचारधारा सामाजिक संघटना संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची राजकीय विचारधारा असेल, वैचारिक थिंकिंग असेल, ही जरी वेगळी असली तरी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे ज्या दिवशी म्हणजे या दिवशी निर्वाण झालं किंवा ज्या दिवशी ते आपल्यातून म्हणून निघून गेले त्या दिवशी या मुंबईमध्ये जी त्यांची अंत्ययात्रा निघाली त्या अंत्ययात्रेला तो अलोट असा जनसमुदाय त्या ठिकाणी
आलेला होता आणि त्यांच्या अंत्ययात्रेला ज्या लोकांनी ती उपस्थिती दिली होती म्हणजे ती इतिहासात त्या इतिहासात नोंद करावी अशी ती उपस्थिती होती. कारण विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर जर कुणाच्या अंत्ययात्रेला एवढी मोठी गर्दी झाली असेल तर ती आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेला झाली होती. आणि खरं म्हणजे सांगायचं बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव प्रबोधनकार केशव ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांनी जे आपल्यासमोर तत्त्वज्ञान किंवा त्यांचे पुस्तकं किंवा त्यांचं साहित्य जर आपण वाचलं तर ते साहित्य खरं म्हणजे या महाराष्ट्रातील बहुजनांना एक न्याय देण्याचं किंवा या बहुजनांच्या समोर वेगळी हिंदुत्व न आणता एक मानवतावादी आचार विचाराचं हिंदुत्व आणण्याचा प्रयत्न बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या पुस्तकांमध्ये किंवा आपल्या साहित्यांमध्ये केला होता. आणि त्या आपल्या वडिलांचा वारसा घेऊन चालत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये या भूमिपुत्रांचं मराठी टक्क्याचं प्रमाण मुंबईमधून कमी होत असताना त्या ठिकाणी साऊथ इंडियन असतील उत्तर भारतीय असतील या लोकांची संख्या वाढत होती आणि या देशाच्या आर्थिक राजधानीवरती राज्य करण्याचा प्रयत्न साऊथ इंडियन आणि उत्तर भारतीय लोकांनी केला होता. परंतु अशा वेळेला आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी जनतेचं मराठी माणसाचं मराठी तरुणांचं एक संघटन या ठिकाणी उभं केलं. शिवसेनेच्या स्वरूपात या संघटनाला एक राजकीय दिशा देण्याचं काम केलं. आणि आपण आता काही काळामध्ये RSS आणि भाजपाने ती जी घोषणा होती बाळासाहेब ठाकरेंची बजाव पुंगी हटाव लुंगी ती जी घोषणा होती त्या घोषणेचा अर्थ आपण समजू शकलो नाही. परंतु त्या घोषणेचा खरा अर्थ होता भारताच्या आर्थिक राजधानीमध्ये मुंबईमध्ये साऊथ इंडियन उत्तर भारतीय जी लोकं होती त्या लोकांनी आपली त्या ठिकाणी आपली मराठी टक्क्याची स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते दादागिरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेला ही हटाव लुंगी बजाव पुंगी हटाव लुंगी म्हणजे हिंदू मुस्लिम असा काही त्या घोषणेमागचा उद्देश नव्हता. परंतु बजाव पुंगी हटाव लुंगी म्हणजे जर इथे मराठी टक्का चालवायचा असेल मराठी वर्ग जर इथे वाढवायचा असेल तर आपल्याला या लुंगीवाल्यांना इथून हाकलावं लागेल या संदर्भात ती घोषणा होती. आणि त्या संदर्भात ती घोषणा दिल्यानंतर खऱ्या अर्थानं मराठी माणूस जर महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये टिकला असेल तर तो आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये. शिवसेना प्रमुख म्हणजे ज्वलंत निघा भगवतेज ज्या तेजानं ज्या विचारानं आजही तरुण वयोवृद्ध महिला सगळ्या थरातले सगळ्या समाजाचे लोक एक. कारण शिवसेना प्रमुखांचा विचार हा कुठेही स्वार्थाचा विचार नव्हता. शिवसेना प्रमुखांचा विचार हा सर्वसामान्य माणसाच्या इजा करता आणि त्या महाराष्ट्राचं देशाचं स्वप्न हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं की इथला देशातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे काम करणारा कष्ट करणारा माणूस सुखी झाला पाहिजे आणि त्याच्या सुखाकरता सगळी सत्ता सगळे शिवसैनिक कामाला आले पाहिजे असं शिवसेनेचं स्वप्न आहे. आणि त्यांच्या त्यासाठी आज महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसची मंडळी राष्ट्रवादीचे नेते मंडळी आणि शिवसेनेची मंडळी आणि बाकीची सगळी मंडळी हे त्यांच्या स्वप्नाला येऊन महाराष्ट्राचा विकास कसा करायला पाहिजे महाराष्ट्राचा शेतकरी महाराष्ट्राचा गरीब माणूस त्याला कसं पुढे नेता येईल त्या दृष्टीने पाऊल टाकतायत ते छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुखांच्या विचारानं हे राज्य चाललं पाहिजे. आणि कारण की हे राज्य आहे हे राज्य कोणाचं आहे सर्वसामान्य माणसाचं राज्य आहे शिवसैनिक म्हणजे सर्वसामान्य माणूस आहे कष्ट करणारा माणूस आहे. आजही या सत्तेमध्ये जे आमदार आहेत मंत्री आहेत ते कोणकोण आहेत तो कुणी पान ठेलावाला आहे गाडी लोटणारा आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाला शिवाजी महाराजच्या विचारून जे चाललेले आहेत त्यांनी शिवसेना प्रमुखांनी त्यांना पुढे नेलेलं आहे. आणि तेच विचार ठाकरे साहेब माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माननीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या सोबत आम्हाला काम करायचं आहे महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि खरा विकास करून छत्रपती शिवाजी महाराजचे शिवसेना प्रमुखांचे जे विचार आहेत ते
स्वप्न आहे, स्वप्नामध्ये महाराष्ट्र घडवायचा आहे. आणि आज रोजी सगळ्यांना माननीय हिंदू हृदय सम्राट, हिंदू धर्माचे संरक्षक कवच, मराठी अस्मिता जोपासणारे, मराठी मनाचा मानबिंदू हिंदू हृदय सम्राट यांची आज जयंती आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ही जी शैली होती, कणखर आणि पाणीदार असं यांचं नेतृत्व होतं. ते नेहमी सांगायचे सर्व शिवसैनिकांना की जर का तोंड वाजवून जर आपल्याला न्याय मिळत नसेल तर तोंडात देऊन न्याय मिळवायचा, असे एक घाव दोन तुकडे करणारे असे आमचे बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहेत. आणि या जयंतीनिमित्त आम्ही सर्व शिवसैनिक आज असा संकल्प करत आहोत की या भावी काळामध्ये या जामनेर नगरपालिकेवरती भगवा ध्वज फडकलाच पाहिजे असा संकल्प आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व शिवसैनिक करत आहोत. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन. जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.